मी हर्षित चव्हाण म्हणजे सहर्ष स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलवर. हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. आज दिनांक 18/2/2023 रोजी आज आहे महाशिवरात्र. आज सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण चाललोय अणावमध्ये श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरमध्ये आपण दर्शनासाठी आपण चाललो आहे. तर सकाळीच आपण 11:30 वाजले, तर 11:30 सुमार आपण सकाळी दर्शनाला चाललो आहे. तर रात्री असणार आहे रथोत्सव, तर त्या सर्व गोष्टी आणि त्यानंतर स्पेशल म्हणजे काय, आज ढोलताशा पथक आहे. आज या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला जास्त वेळ न काढता जाऊया आपण मंदिरमध्ये अणावमध्ये. तर चला जाऊया अणावच्या मंदिरामध्ये. चला नको काढू रे. आता आपण आलोय अणावच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत आतमध्ये मंदिरामध्ये. आता आपण आलोय नारायण मंदिर मध्ये. या ठिकाणी काय आहे, काय आता दूध आहे, दूध आहे, दे बघा एक दूध थोडासा दे बाबा. मस्त आहे या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय मंदिरामध्ये आणि तुम्ही पाहताय तर खूप असं छान असं डेकोरेशन इथे केलेलं आहे. आतमध्ये मंदिरावर पण खूप सजावट छान केलेली आहे. म्हणजे दरवर्षी काही ना काही नवीन असतं ह्या ठिकाणी, पण आज या ठिकाणी पाहायला आल्या नाही. तर आपण सकाळीच्या मंदिरामध्ये आहोत, त्यामुळे गर्दी तर कमी दिसते आहे. तर खूप छान असं सुंदर असं आम्हाला दर्शन भेटलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. माझ्यावर शुभम आहे आणि त्यानंतर बाहेर गेल्यावर आता दुकानं वगैरे लागलेली आहेत, पण बऱ्यापैकी थोडी गर्दी कमी आहे. पण आता रात्री ज्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहे ते तुम्हाला दाखव सगळे सांगितले आहेत. म्हणजे आता रात्री ढोलताशा पथक आहे, त्यानंतर श्री त्यानंतर रथोत्सव आहे. या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. थोडी गर्दी कमी असल्यामुळे तुम्हाला पब्लिक नाही आहे, पण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला रात्री पाहायला भेटणार आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फुल व्हिडिओ बघा. तुम्ही पुढे जाऊन बघूया काय काय होतं आहे. चला नमस्कार मित्रांनो, आता हा तुम्ही समोर पाहता हा रथ आहे. आता हा रथ ते रात्री 12 वाजता ओढणार आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने हा रथ आहे. हे बघा आतमध्ये काय असतं काय नाही. हे बघा खूप सुंदर असा आहे हा रथ. आणि हा आपल्याला रथ रात्री 12 वाजता आपल्याला पाहायला भेटणार आहे रात्री ओढताना. हा
नमस्कार मित्रांनो, आता ते तुम्ही पाहू शकता बाहेरून की हा जो मंदिरा बाजूचा एरिया आहे तो सर्व भाविकांनी फुलणार आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून इथे गर्दीच गर्दी होते, पण या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटणार आहेत. बघा, आता आलोय पेताच्या मंदिरामध्ये. नमस्कार मित्रांनो, आता फायनली आता मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे. त्यानंतर आता आपण चाललो आहे घरी, आणि आता सकाळ असल्यामुळे आपल्याला गर्दी थोडीशी कमी पाहायला भेटली आहे. आणि आता बऱ्यापैकी आता दुकानं लागलेली आहेत, पण आता गर्दी नसल्यामुळे ती गजबज वाटत नाही आहे. तर आपल्याला या सर्व गोष्टी रात्री पाहायला भेटणार आहे. रात्री पण आपण येणार आहोत अणावगावामध्ये, आणि सर्व फुटेज म्हणजे रथापासूनचे म्हणा किंवा अजून ह्या गोष्टी म्हणा, मित्रमंडळी पण आपल्याला भरपूर भेटणार आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर आता आपण इथून जरा पुढे जाणार आहोत, आणि त्यानंतर आप रात्री येऊ, आणि त्यानंतर ढोलताचे पथक आहे, रथ आहे, या सर्व गोष्टी आपल्याला यूट्यूब चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर स्टे कंटिन्यू. तर चला आपण डायरेक्ट भेटू रात्री. चला तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय अणावच्या मंदिरामध्ये. आणि सांगितल्याप्रमाणे सकाळी आपण दर्शनासाठी आलेलो, आणि संध्याकाळी आपण जत्रा फिरण्यासाठी आलेलो. तर आता मी माझ्या मागे आहे, आता बघा तुम्ही जत्रा पाहू शकता. आणि त्यानंतर आता मी आलेलो तेव्हा ढोलताशा पथक पण चालू होतं, विघ्नहर्ता ढोलताशा पथक चिपळून या ठिकाणी होऊन आलेलं आहे. खूप सुंदर असं वाजवलेलं आहे त्यांनी. आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात आता पालखी निघणार आहे, आणि त्यानंतर रथोत्सव पण असणार आहे. या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. तर चला, थोडासा वेळ राहिला आहे, आता 11:30 वाजलेत, तर 12:30 नंतर आता रथ होणार आहे. तुम्ही पाठी तुम्ही पाहू शकता, बघा खूप सुंदर असं रथ सजवलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. तर मी व्हिडिओ पूर्ण बघा. चला,
जवान का जाओ तीन बोल जवान।
या ठिकाणी आपल्याला जत्रेला आता आविष्कार भेटलाय आणि त्या ठिकाणी आपल्याला अनिकेत सुद्धा भेटले, त्याचे मित्रमंडळी सर्व भेटले. हे कधी आलास रे, कधी आलास? अशा तऱ्हेने आता सर्व प्रणव पण भेटलाय. प्रणव आपल्या चॅनलद्वारे थोडस उठे जा आपला. नमस्कार मित्रांनो, आता फायनली आता रथ ओढून झालेला आहे आणि रात्रीचे आता वाजले आहे, 1:30 वाजले आहे. 1:30 सुमारात आता रथ ओढून झालेला आहे, ते पाहू शकता बघा रथ. आणि अशा तऱ्हेने आता सर्वजण आता हळूहळू घरी जातात आपल्या. तर आता आपण जाणार आहोत, आता रात्री आता नाटक आहे. तर माझ्यासमोर आता समीर आहे, समीर लवडे. बऱ्याच बघाशीच आपण भेटलेलो देवळामध्ये, पण थोडं काही कारणास्तव आपण फुटेज घेता आले नाही समीरला. आणि समीर आता जस्ट मला आता व्लॉग एंड करण्याच्या टायमिंगला आता समीर भेटला आहे. तर आता आपण त्याचे पण मनापासून स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. तू म्हणतो काय म्हणतोय, आज कधी आलास? मी आता चालू झालो तेव्हा चालू. म्हणजे मिनिमम आपण जेव्हा होतो तेव्हाच आपण समीरला हाक मारली, समीरला तेव्हा माहिती नव्हतं. आणि आपलं भावाचं युट्यूब चॅनल आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, दोन समीर समीर नलावडे. आणि त्यानंतर कोकणी भजन सितारे ह्या चॅनलवर सुद्धा धुमाकूळ घालायला एकच मेव माणूस म्हणजे समीर नलावडे सुद्धा. ह्याला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला. हर्षद चव्हाणच्या नावाने तोपर्यंत भेटू आपण, याचा काय नवीन होतो. टेक केअर, बाय बाय.